मोदीजींना हा खासदार देणं आमच्यासाठी महत्वाचं आहे. इकडे कोण कुठे लढणं हा महत्वाचा नाही, की ही सीट कमळ ह्याच चिन्हावर गेलं पाहिजे. म्हणून मला वाटतं की उदय सामंतजीने घाई करू नये. इच्छाच आहे ना की त्यांच्या भावानी ही निवडणूक लढावी, तर तुम्ही शिंदे साहेबांवर राहा, त्यांना बीजेपीमध्ये पाठवा. उदय सामंत असं म्हणताय की रत्नागिरी सिंधुदुर्गजी लोकसभेची सीट आहे ती शिवसेनेची आहे आणि शिवसेनाच लढणार आहे. जे कोण आता इथे वक्तव्य करतायत, दावे करतायत 6 लाखाने 7 लाखाने भाजपची सीट येईल म्हणून, त्यांना फडणवीसांनी अधिकार दिले हे आपल्याला माहीत नाही. म्हणाले ही जागा शिवसेनाच लढणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मला वाटतं उदय सामंतजी आमच्या महायुतीचे नेते आहेत, जबाबदार मंत्री आहेत. त्यांनी असे कुठलेही दावे किंवा महायुती म्हणून आपण आपसात टीकाटिप्पणी करण्यापेक्षा आपल्या महायुतीच्या बैठका होणार आहेत, त्याच्यामध्ये महायुतीचे सगळे प्रमुख नेते आहेत, कोणालाही कुठलीही सीट जाहीर करण्याचा कोणालाच अधिकार नाही. म्हणजे ना आम्हाला आहे ना त्यांना आहे, कोणालाच नाहीये. पक्षाच्या आणि महायुतीच्या फोरमवर ती चर्चा होणार, कुठली सीट कशी येऊ शकते. कारण का मोदीजींना हा खासदार देणं आमच्यासाठी महत्वाचं आहे. इकडे कोण कुठे लढणं हा महत्वाचा नाहीये. रत्नागिरी सिंधुदुर्गची सीट ही महायुती आणि एनडीएचीच असली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही काही आकडे मांडलेले आहेत. आमच्या जिल्हाध्यक्षांनी भूमिका घेतलेली आहे. आमच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव आमच्या सगळ्यांवर आहे की ही सीट कमळ ह्याच चिन्हावर गेलं पाहिजे. म्हणून मला वाटतं की उदय सामंतजीने घाई करू नये. आपल्या पक्षाच्या बैठका होतील, जेवढ्या आमच्या भारतीय जनता पक्ष म्हणून बैठका झाल्या त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांनी आमच्यावर फार दबाव टाकलेला आहे आणि त्यानुसार आम्ही पक्ष वरिष्ठांकडे कळवलेला आहे. म्हणून उदयजींनी बिलकुल जास्त घाई करू नये. आणि त्यांची इच्छाच आहे ना की त्यांच्या भावानी ही निवडणूक लढावी, तर तुम्ही शिंदे साहेबांवर राहा, त्यांना बीजेपीमध्ये पाठवा. कमळ चिन्हावर आहे, लढू मग आपण, कशाला घाई करतात. ते अधिकृत कुठल्या पक्षामध्ये नाहीयेत असं मला वाटतं. त्यांचा मोठा म्हणजे किरण सामंत जे आहे ते कुठल्या पक्षात, त्यांना बीजेपीमध्ये पाठवा, मग आमचे पक्षश्रेष्ठी विचार करतील, मग कोणा दुखवणार नाही.